नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये भरती निघालेली आहे एक्झिक्युटिव्ह ह्या पदासाठी भरती केली जाणार आहे भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया इंडिया पोस्ट पेमेंट बँक अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी चालू झालेलं आहे इम्पॉर्टंट डेट्स ऑनलाईन रजिस्ट्रेशन असं चालू झालेलं आहे चार मेपासनं आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणार आहे चोवीस मे पर्यंत ते अप्लाय करू शकतात वॅकेन्सी कशी असणार आहे किती पदासाठी भरती केली जाणार आहे तर पोस्ट दिलं आहे एज लिमिट दिलेली आहे अनुभव एक्सपिरियन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि नंबर ऑफ वॅकेन्सी पहिलं जे पद असणार आहे एक्झिक्युटिव्ह असोसिएट कन्सल्टंट एज लिमिट दिलेले आहे कमीत कमीत बावीस वर्ष आणि मॅक्झिमम तीस वर्ष अनुभव एक वर्षाचा असणं गरजेचं आहे आणि एकूण जागा आहे अठ्ठावीस दुसरं जे पद आहे एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंट एज लिमिट दिलेलं आहे बावीस ते चाळीस वर्ष आणि अनुभव चार वर्षाचा असणं गरजेचं आहे आणि एकूण जागा आहे एकवीस आणि तिसरं जे पद आहे एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंट सहा वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे एज लिमिट दिलेली आहे बावीस ते पंचेचाळीस आणि एकूण जागा असणार आहे पाच अशा चोपन्न जागेसाठी भरती केली जाणार <चैंग> आहे त्याचबरोबर पे स्केल काय असू शकतो तुम्हाला इथे पेमेंट स्केल दिलेला झालं का डेजिग्नेशन आणि मॅक्झिमम प अॅन्युअल वार्षिक पगार किती असू शकतो इथे दिला आहे एक्झिक्युटिव्ह सी असोसिएट कन्सल्टन्ट दहा लाख एक्झिक्युटिव्ह कन्सल्टंटसाठी पंधरा लाख आणि एक्झिक्युटिव्ह सिनियर कन्सल्टंटसाठी पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला इथे वार्षिक पगार मिळू शकतो आता अर्ज फीज किती असणार आहे ॲप्लिकेशन फीज दिलेलं आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डेड कॅन्डिडेटसाठी एकशे पन्नास रुपये आणि फॉर अदर ऑल अदर कॅटेगरीसाठी इतर सर्वांसाठी सातशे पन्नास रुपये ॲप्लिकेशन फीज असणार आहे आता जे एक्झिक्युटिव्ह लेवलचं पद आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन बीई म्हणजे बॅचलर इन इंजिनिअरिंग किंवा बी टेक इन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स या तीन विषयापैकी कुठल्याही एका विषयामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग किंवा बी टेक करणं गरजेचं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता त्याचबरोबर किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन तुमच्याकडे एम सी ए डिग्री आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकतात किंवा बी सी ए किंवा बी एस सी इन कम्प्युटर सायन्स आय टी अँड इलेक्ट्रॉनिक्स बी बी एस सी जरी तुमच्याकडे ह्या फील्डमधली असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकतात कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणारे पाच वर्ष तीन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट आहे एक्सटेंड होऊ शकतं पाच वर्षापर्यंत ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल जाऊन ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात नोकरीचं ठिकाण मुंबई चेन्नई दिल्ली या ठिकाणी असू शकतं धन्यवाद मित्रांनो